नमस्कार मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत हर्षदास स्वकुळ यांच्याबद्दल. या व्हिडिओमध्ये पुढील गोष्टी असणार आहेत. एक, हर्षदास स्वकुळ यांची जीवनकथा, त्यांचा रिपोर्टरपासून अँकर बनण्यापर्यंतचा प्रवास. दोन, त्यांनी ABP माझा सोडून ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन यूट्यूब चॅनल का सुरू केलं आहे. आणि तीन, हर्षदा आणि गौरव यांची भेट कशी झाली, त्यांची लव्ह स्टोरी काय आहे. तर हे सर्व जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा. व्हिडिओखाली असणारं सबस्क्राईब हे बटन दाबून समोरील बेल आयकॉनवरही नक्की क्लिक करा. त्यावरील ऑल हे ऑप्शन सिलेक्ट केल्यामुळे तुम्हाला चॅनलवर येणारा व्हिडिओ सर्वात आधी पाहता येईल. आम्ही या चॅनलवर प्रसिद्ध लोकांच्या बायोग्राफीज, गोष्टी, फॅक्ट्स आणि विविध माहितीपूर्ण व्हिडिओज अपलोड करत असतो. जर तुम्हाला एखाद्या विषयावर व्हिडिओ हवा असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर मित्रांनो, हर्षदा स्वकुळ कोण आहेत हे तुम्हा सर्वांनाच माहिती आहे. त्याआधी ABP माझा या मराठी न्यूज चॅनलसाठी अँकर म्हणून काम करायच्या. त्यांची सोप्या भाषेत बातम्या सांगायची पद्धत आणि मुलाखतींमध्ये प्रश्न विचारायची शैली अत्यंत उत्कृष्ट होती. त्यामुळे त्यांचे फक्त महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राबाहेरही लाखो फॅन्स बनले होते. पण त्यांनी ABP माझाची नोकरी सोडली आणि त्या सध्या मुंबईतून ऑस्ट्रेलियाला स्थलांतरित झाल्या आहेत. त्यांनी डिजिटल मीडियाचा मार्ग निवडत स्वतः एक यूट्यूब चॅनलही सुरू केलं आहे, ज्यातून त्या ऑस्ट्रेलियातील जीवन, भारतातील आणि महाराष्ट्रातील सामाजिक आणि राजकीय मुद्दे यावर व्हिडिओ बनवत असतात. जागतिक विषयांवर आधारित व्हिडिओजही त्यांच्या चॅनलवर पाहायला मिळतात. सध्या मेलबर्न येथे असणाऱ्या हर्षदा स्वकुळ या मूळच्या पुण्याच्या आहेत. पुण्यातील फर्ग्युसन रोडजवळच असणाऱ्या त्यांच्या घरात त्यांचं बालपण गेलं आहे. त्यांचं लग्नाआधीचं पूर्ण नाव हर्षदा सहस्त्रबुद्धे आहे. गरवारे स्कूलमधून त्यांचं शालेय शिक्षण पूर्ण झालं. नंतर उच्च शिक्षणासाठी त्यांनी मराठवाडा कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन BCOM ची डिग्री मिळवली. पदवीचं शिक्षण घेत असतानाच त्यांनी विविध नाटकांमध्ये आणि वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभाग घेण्यास सुरुवात केली होती. आजी उत्तम गायिका असल्यामुळे त्यांना लहानपणापासूनच गाण्याची आवडही होती. शिवाय त्यांनी कथ्थक या नृत्यशैलीचा अभ्यासही केला होता. या सर्वांची सांगड घालत आपण अभिनय क्षेत्रातच करिअर करूया असा विचारही त्यांच्या मनात आला होता. पण BCOM नंतर आपण नक्की काय करावं हेच त्यांना सुचत नव्हतं. पदवीच्या लास्ट इयरला असताना हर्षदा यांनी इंडियन एक्सप्रेसच्या मार्केटिंग टीममध्ये पार्ट टाईम जॉबही केला होता. येथूनच त्यांना पत्रकारितेविषयी समजलं. या क्षेत्रात रोज नवनवीन लोकांना भेटण्याची संधी मिळते. चालू घडामोडींवर विश्लेषण करता येतं, नवनवीन नॉलेज मिळतं. शिवाय आपले विचार सर्वांना सांगता येतात आणि इतरांचे विचारही जाणून घेण्याची संधी मिळते. या सर्व गोष्टी त्यांना पत्रकारितेकडे आकर्षित करू लागल्या. या क्षेत्रात उपयुक्त असणारी सर्व कौशल्येही त्यांच्याजवळ होती. यामुळे पत्रकारितेमध्ये पुढील शिक्षण घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला. 2010 साली त्यांचं वाणिज्य शाखेतून पदवीचं शिक्षण पूर्ण झालं. 2011 साली त्यांनी त्याच कॉलेजमध्ये मास्टर्स इन जर्नालिझमसाठी ॲडमिशन घेतलं. 2013 साली त्या चांगल्या मार्कांनी उत्तीर्णही झाल्या आणि यानंतर त्यांना ABP माझामध्ये रिपोर्टर म्हणून नोकरी मिळाली. सुरुवातीला त्या ऑन फील्ड रिपोर्टिंग करायच्या, प्रत्यक्ष घटनास्थळांना भेट देत त्या तेथील माहिती सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम करायच्या. हर्षदा यांची रिपोर्टिंग फारच उत्कृष्ट होती. त्यांची विविध विषय मांडण्याची पद्धत लोकांना आवडू लागली. त्यांच्या कामाची गुणवत्ता पाहून काही वर्षातच त्यांनी ABP माझाच्या अँकर म्हणून निवड करण्यात आली. सकाळच्या बुलेटिंगमधून त्या आपल्या सगळ्यांच्या समोर येऊ लागल्या. स्पेशल इंटरव्ह्यूच्या एपिसोडमधून त्यांनी अनेक सुप्रसिद्ध लोकांच्या मुलाखती घेतल्या. आता जाणून घेऊया हर्षदा आणि त्यांचे पती गौरव स्वकुळ यांच्या लव्ह स्टोरीबद्दल. हर्षदा आणि गौरव यांची ओळख ऑर्कट या सोशल मीडिया वेबसाईटवर झाली होती. तेव्हा त्या महाविद्यालयीन शिक्षण घेत होत्या आणि गौरव स्वकुळ हे इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होते. त्यांची ऑर्कटवरून ओळख झाल्यानंतर दोघेही एकमेकांशी ऑनलाईन चॅटिंग करू लागले. एकमेकांचे विचार त्यांना पटू लागले. काही महिने चॅटिंगमार्फत बोलल्यानंतर त्यांनी भेटण्याचा निर्णय घेतला. यानंतर त्यांची वारंवार भेट होऊ लागली आणि हळूहळू त्यांची मैत्रीही वाढू लागली. ते सिनेमे आणि नाटक पाहायला जाऊ लागले.
एकमेकांसोबत जास्त वेळ घालवू लागले. 2008 साली गौरवने हर्षदा यांना प्रपोज केलं. हर्षदा यांनी त्यांना होकार दिला आणि ते दोघेही रिलेशनशिपमध्ये आले. यानंतर दोघांनीही आपापल्या शैक्षणिक जीवनातही उत्तम यश संपादन केलं. दोघांचीही कार्यक्षेत्रे वेगळी असली तरी त्यांचं अंडरस्टँडिंग चांगलं होतं. 2015 साली त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि हर्षदा सहस्त्रबुद्धे या हर्षदा स्वकुळ झाल्या. काही कालावधीने हर्षदा यांना मुंबईला जावं लागलं तर गौरवला कामानिमित्त ऑस्ट्रेलियाला जाण्याची संधी मिळाली. जून 2020 ला कोरोनाच्या काळातच हर्षदा यांनी ABP माझाची नोकरी सोडली आणि त्यांनी गौरवजवळ मेलबर्नला जाण्याचा निर्णय घेतला. हर्षदा म्हणतात की त्यांनी जरी नोकरी सोडली असली तरी पत्रकारिता सोडली नाही आहे. याप्रमाणेच त्यांनी डिजिटल मीडियाचा मार्ग निवडत स्वतःच एक यूट्यूब चॅनलही सुरू केलं. हर्षदा स्वकुळ या नावाने त्यांनी मराठी चॅनल सुरू केलं आहे. यावेळी त्यांना अनेकांनी सल्ला दिला होता की मराठीमध्ये चॅनल सुरू न करता हिंदी किंवा इंग्लिश या भाषेत चॅनल सुरू करावं, कारण या भाषांमधील प्रेक्षक वर्ग मराठीपेक्षा खूप जास्त आहे. मराठीमध्ये चॅनल सुरू केलं तर सबस्क्रायबर्स वाढवणं फारच अवघड होईल. लोकांनी दिलेला हा सल्ला एका अर्थी बरोबरही होता, कारण मराठीमध्ये प्रेक्षक वर्ग तुलनेने कमीच आहे, पण मराठीमध्ये प्रामाणिक प्रेक्षक आहेत, अगदी तुमच्यासारखेच, जे एखादा व्हिडिओ पूर्ण बघतात आणि कोणत्या व्हिडिओमधील काही भाग चुकला तर सामंजस्याने वागतात. याचा अनुभव आम्हालाही आहे. मराठी प्रेक्षक हे संख्येने कमी असले तरी प्रभावाने मात्र अव्वल आहेत हे हर्षदा यांनी ओळखलं होतं. पाहता पाहता त्यांच्या यूट्यूब चॅनलचे सबस्क्रायबर झपाट्याने वाढू लागले, जिथे सर्वांना वाटत होतं की मराठीत सबस्क्रायबर्स वाढवणं अशक्य आहे, तिथे अवघ्या 1.5 महिन्यात 1 लाख सबस्क्रायबर्सचा टप्पा पार करत हर्षदा यांनी ही गोष्ट शक्य करून दाखवली. त्यांच्या चॅनलवर फक्त 38 दिवसात 1 लाख सबस्क्रायबर्स पूर्ण झाले. ह्या त्यांच्या चॅनलवर विविध माहितीपूर्ण व्हिडिओज बनवतात. त्यात त्या ऑस्ट्रेलियातील जीवन कसं आहे, तेथील परिस्थिती आणि राहणीमान यावरही व्हिडिओज बनवतात. महाराष्ट्रातील आणि भारतातील विविध मुद्द्यांवरही त्या त्यांचे मत मांडतात. त्यांच्या व्हिडिओज काही लाखो व्ह्यूज आलेत. जर तुम्ही त्यांचा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांच्या चॅनलची लिंक दिली आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा. धन्यवाद.